बळवंतच्या नावानं चांग भलं। तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एजे व्लॉग या यूट्यूब चॅनेलवर। आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर जगी सर्व सुखी असा कोण आहे? तर असं कुणीच नाही। प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये नेहमी काही ना काहीतरी अडचणी, दुःख, संकट हे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येत राहतात। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे चढउतार असतातच, पण त्यातून पण आपण आपल्या बाळूमामाचे नामस्मरण करत राहा, मनापासून बाळूमामाचे नाव घेत राहा, बाळूमामावर नितांत श्रद्धा ठेवा आणि पूर्णपणे बाळूमामावर विश्वास ठेवा। तुम्हाला बाळूमामा कधीही तुम्हाला खचून देणार नाहीत, हरवू देणार नाहीत। तर आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी अशी पण वेळ येईल की जेव्हा सगळे मार्ग बंद होतील आणि आपल्याला काही मार्ग दिसेन असं होईल, तेव्हा फक्त डोळे बंद करा आणि बाळूमामाचे नामस्मरण करत राहा। तेव्हा मनातून एक आवाज येईल, तो बाळूमामांचा आवाज तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा। तर तुम्हाला बाळूमामा म्हणतील ते तुम्ही एकदा ऐका। तर तुम्हाला आतून एक आवाज येईल की अरे बाळा, तू उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, आणि एवढ्याने देखील समाधानी नसशील तर आत्मापुरची वाट घे, आणि तुझ्या अंतरात्म्यात मी आहे, मी तुला हरू देणार नाही, आणि या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही, आणि ही जी तू झुंज खेळतो आहे मनाशी, त्या तुला मी मार्ग दाखवत राहणार। आणि हो, सुखच हवे आहे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेले आहे। जसे दुधात दही लपलेले असते, तसे तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईलच। आणि अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा आम्हाला हाक का मारत नाहीस? मी आहे ना सदैव तुझ्यासोबत। आणि अडचणी ह्या जीवनात नसतात, त्या मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला, तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो। आणि तुला जर वाटत असेल कशाला मामांना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर अशा वेळी समज मला खरा त्रास तू आत्ता देत आहेस काहीही न सांगून, तर जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर रहा, कारण तुला स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसून येईल। तर विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस, आपल्या निर्णयावर ठाम रहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव। कोणी तुझे ऐकत नसल्यास मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत मी नक्की पोहोचवेन। आणि नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही। कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाही अर्थ नाही। बाळा, मला तुझी काळजीच नाही तर तुझ्याविषयी प्रेम पण आहे। तुला मार्ग दाखवायला सदैव मी तयार असतो, फक्त मला एकदा हाक तर मार। आणि तुला भीती वाटत असेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल, तर डोळे बंद करून माझे ध्यान कर, अशाने माझ्याशी संवाद साधशील। आणि वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे तू लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोलही कधीच विसरू नकोस। विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात। शब्दावर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात। कृतीवर लक्ष ठेवा, त्या कारण निमित्त बनतात। सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र बनते। आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यातून आपले भविष्य घडते। तर विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही। आणि प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलंच नसतं, आणि दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं? म्हणून जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईल, हाच माझा तुला आशीर्वाद आहे। आणि काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच ना। कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, त्याचप्रमाणे
कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेल. त्यामुळे तुम्ही कर्मांवर विश्वास ठेवा, कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर यालच. तर मी तुझ्या मत्तीला सांगून नाही न बोलता धावून येईल, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आणि हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी रहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. तर बोला मग बाळूमाच्या नावानं चांग भलं. तर मित्रांनो, नेहमी ही एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंतीचा गर्व करू नका, स्वाभिमानाने जगा. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर करा आणि अखंड नामस्मरण करत राहा. बाळमामावर पूर्णपणे श्रद्धेने मनापासून विश्वास ठेवा आणि हा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. तर तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका. तर आपण आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. बाय.